खरं तर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एका प्रश्नाचा निकाल लागणार आहे आणि तो म्हणजे खरी शिवसेना कोणाची. आता ज्याचा स्ट्राईक रेट जास्त त्याची शिवसेना की ज्याच्या जास्त जागा त्याची शिवसेना. पण आज जो आपण पोल पाहिला त्या पोलनुसार प्राप्त केलेल्या या एक्झिट पोलनुसार शिंदेंची शिवसेना ही महत्त्वाचे जे सहा मोठे पक्ष आहेत त्यात पाचव्या क्रमांकावर येते. उद्धव ठाकरेंना शिंदेंपेक्षा जास्त जागा मिळतात आहेत असं दिसतंय, जे चित्र खरं तर लोकसभेत वेगळं होतं. राजीव, मी आपल्याकडे येते. शिवसेनेसाठी येणारी निवडणूक ही महत्त्वाची आहे, खरी शिवसेना कोणाची ह्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाची आहे, आणि ह्या पोलला बघता तुम्ही काय म्हणाल? सरिता, म्हणजे ह्या प्रश्नाचा तर निकाल लागेल असं सगळेच जण आपण मानतोय की खरी राष्ट्रवादी कोणाची, खरी शिवसेना कोणाची, लोक ठरवतील, जनता ठरवेल. उद्धव ठाकरेंनी, त्यांना जेव्हा मी हा प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की त्याचा काही संबंध नाही, जागा कितीही येऊत, खरी शिवसेना आमची आहे आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये काही झालं तरी त्याच्यामध्ये फरक पडणार नाही. मुद्दा हा आहे की म्हणजे सगळ्यांच्या कुतूहलाचा हा विषय आहेच की उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे जास्त जागा मिळवतात का त्यांच्यापेक्षा खाली राहतात, अजित पवार आणि शरद पवारांच्या मधल्या स्पर्धेमध्ये नेमकं काय होतं, आणि म्हणजे हाच खरं तर कुतूहलाचा विषय आहे. कोर्टामध्ये 2.5-3 वर्षांपासून हे प्रकरण सुरू होतं, त्याच्यात निकाल काही अजूनही आलेला नाही आहे. इलेक्शन कमिशनमधूनही पूर्ण त्याच्याबद्दलचे वाद सुरू आहेत, त्यामुळे लोकांच्या दरबारामध्ये लोक कुणाला ऍक्सेप्ट करतात. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असं दिसलं होतं की मोठ्या प्रमाणामध्ये शरद पवारांना त्यांचा जो बेस आहे तो राखण्यामध्ये यश आलं होतं. शिवसेनेच्या बाबतीमध्ये तसं घडलेलं नव्हतं. अनेक ठिकाणी मराठी मतं मोठ्या प्रमाणामध्ये शिंदेंकडं सरकल्याचं आपल्याला दिसलं होतं, आणि जो म्हणजे माझी खात्री आहे की शिवसेनेला उद्धव ठाकरेंसाठी सुद्धा तो आश्चर्याचा धक्का होता की ज्या पद्धतीनं मराठी भागामध्ये शिंदेच्या उमेदवाराच्याकडे मराठी मतं गेली होती, तर त्यामुळं या निवडणुकीमध्ये त्याचा त्या अर्थानं आपल्याला आपण असं म्हणू की त्याच्याबद्दलचा जनतेचा कौल जो आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि लोक काय, लोकांना काय वाटतं या शिवसेनेबद्दल आणि राष्ट्रवादीबद्दल हे आपल्याला त्यातून कळणार आहे. एकच मी थोडस सांगेल, आता हे सगळे हायपोथेटिकल आपण चर्चा चालली आहे, म्हणजे असं अशा जर तरच्या घडामध्ये, पण आता जर समजा ह्या पोलच्या अनुषंगानं जर पवार साहेबांच्या पक्षामध्ये म्हणजे इतकं जर मोठा आपल्याला हे मिळाला, त्याला म्हणजे मॅन्डेट मिळाला, तर मग अजितदादांच्या पक्षाची अवस्था ही तितकी सक्षम राहील का? म्हणजे आपण आता ही चर्चा करतो, म्हणजे हा काही विषय नाही त्या सरकारमध्ये. हा जे सगळे जर तरचा आहे विषय, माझं म्हणणं की सर हे 17, 18, 19 जे काही आमदार त्यांचे समजा आले, ते त्यांचं अस्तित्वाचा प्रश्न जो आहे, एकतर पहिल्यामध्ये सरकारमधलं अस्तित्व, त्याच्यानंतर त्या पक्षामधलं अस्तित्व आणि एकंदरच राष्ट्रवादीचं स्वतःचं अस्तित्व पवार साहेबांच्याकडे झुकलेलं असावं, मग त्यांच्या भूमिका कशा पद्धतीने राहतील? आणि अनेक ठिकाणी त्यांचे म्हणजे जे काही आमदार आहेत ते सगळ्यांच्याच काही ईडी सीबीआयच्या काही गोष्टी नाही आहेत, ते पाहायला लागेल. आजही ज्या जागा दाखवल्या जात आहेत त्यात अजित पवारांचा पक्ष हा 6व्या क्रमांकावर दिसतोय, जागा फारशा नाहीत आणि अशी परिस्थिती निर्माण झाली तर अजितदादांची आत्ता सध्या तरी 151 गाठायला आणि मेजॉरिटी येण्यासाठी अजितदादांची गरज आहे, त्यामुळे त्यांना मानाचं स्थान मिळू शकतं. पण जर ही दोनच पक्ष एकत्र जर सत्ता मिळवू शकले तर अजितदादांचं नक्की काय होईल? कारण एकंदरीतच अजितदादांच्या येण्यावरूनच शिवसेना आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष तरी अजितदादांना घ्यावं लागेल. याचं कारण असं की महाराष्ट्रातल्या अनेक घडामोडीमधनं जे भारतीय जनता पक्षाचं एक परसेप्शन बॅटल नॅशनल लेवलवर सुरू झालंय की तुम्ही फक्त फोडाफोडी करता, तुम्ही मागे लागता एखाद्या पक्षाच्या, त्याचं चिन्ह हिरावून घेता, तुम्ही त्यांच्याकडनं म्हणजे त्यांचं सगळं आयडेंटिटीज काढून घेता. हे आता कुठेतरी भारतीय जनता पक्षाला थांबवावं लागणार, कारण याच्यानंतर दिल्लीच्या निवडणुका आहेत, बिहारच्या निवडणुका आहेत, अन्य राज्यातल्या निवडणुका आहेत, आणि कुठेतरी त्या परसेप्शन बॅटलमध्ये म्हणजे काँग्रेसने हुशारीने आणखी एक परसेप्शन बॅटल सुरू केलं आहे की रेवंत रेड्डींपासून सगळे बोलायला लागलेत की सगळे उद्योग गुजरातकडे चालले, म्हणजे महाराष्ट्रातला प्रचार आता अन्य राज्यात राहुल गांधी फिरवायला लागले. अशा वेळे भारतीय जनता पक्षाला ही आमची
आघाडी युती ही कायम राहील पुढचा बराच काळ हे मान्य करावंच लागेल. म्हणून मला मगाशीच आश्वस्त करावं लागेल लोकांना. सुषमाताईंना आणि केशवोपाध्यांना पण तोच प्रश्न विचारायचा होता की सुषमाताई म्हणतात तसं ज्यांना आम्ही हलक्यात घेतलं तर ते हलक्यात घेतलेले एकनाथ शिंदे सगळ्या पोलमध्ये क्रमांक एकला आहेत पॉप्युलॅरिटीच्या दृष्टीने. म्हणजे त्यांची लोकप्रियता सर्वात जास्त आहे. व्हिजिबल चेहरा, सगळ्यांना माहिती असणारा चेहरा, भले ते लाडकी बहीण बहीणमुळे असेल, एसटीच्या सवलतींमुळे असेल, एकनाथ शिंदे. आज एकनाथ शिंदे हे नॅशनल लेवलवर त्यांचं नाव अनेक ठिकाणी चर्चेत, आपण चॅनेलवरनंही बघतो, ते झालेलं आहे. हे उद्धव ठाकरे सेनेला कितपत मान्य होत आहे हा एक भाग. आणि केशवजींना प्रश्न असा आहे की त्यांच्या युतीमधला सुद्धा चेहरा आता तोच झाल्यामुळे जर का हे पोल खरे ठरले आणि सत्ता त्यांचीच आली तर पुढची 5 वर्ष एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील असं भाजपचं धोरण आहे का? केशव उपाध्यांच्या हातात ते काही नाही. त्यांना जे काही निर्णय घेतील ते नंतर त्याचं काय म्हणतात युक्तिवाद करून समजूत आपली घालावी लागेल. दीक्षितजी, मला वाटतं हे दोन अगदी वेगळे प्रश्न आहेत. अजून एकच त्याच्यामध्ये, अजून एकच फक्त त्याच्यामध्ये, आम्ही जर जवळ गेलो सत्तेच्या तर मग अजितदादांच्या लोकांचं काय? तो इंटरेस्टिंग आहे. मला वाटतं हे तिन्ही प्रश्न आपण वेगवेगळे घेऊया. सुषमाताई, पहिला तुम्हाला प्रश्न, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सगळ्यात पॉप्युलर सीएम सध्या आहेत असं दिसतंय, वेगवेगळे पोल झाले आहेत, काय म्हणाल? नाही, मुळात मला हा दावाच मान्य नाहीये की एकनाथ शिंदे सगळ्यात पॉप्युलर दिसतात. काय असतं की जिसकी लाठी उसकी भैंस होती है. ज्या पद्धतीने सरकारी तिजोरीतला 150 ते 200 कोटी रुपये चा खर्च हा फक्त जाहिरातीवर केला गेला आणि त्या जाहिराती सगळ्या फक्त मला पहा फुलं वहा अशा अर्थाच्या ज्या जाहिराती झाल्या की ज्या जाहिरातीमध्ये अगदी हॅमर केला गेला, म्हणजे अति झालं आणि हसू आलं म्हटल्यासारखा एकनाथ शिंदेचा चेहरा इतका हॅमर केला गेला. बघेल तिकडे मोबाईल स्क्रोल केला तरी एकनाथ शिंदे, बॅनरवर एकनाथ शिंदे, टीव्हीवर एकनाथ शिंदे. तर ह्या हॅमर करण्याला तुम्ही लोकप्रिय असं म्हणू शकत नाही. मी अगदी एबीपी माझाचा आपण ऑनलाईन सर्वे जो अगदी आजचा ताजा आहे की ज्याच्यामध्ये 2,44,000 लोकांनी मतदान केलेलं आहे आणि 2,44,000 मतदानामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा चेहरा कुणाचा आवडेल असं जेव्हा 1, 2, 3 केलं जातं त्यावेळेला एकनाथ शिंदे फक्त 14% आहेत. हे कृपया आपण जरा समजून घ्या. आणि त्याच्यामध्ये क्रमांक 2 देवेंद्र फडणवीस आहेत जे जवळपास 58% आहेत आणि 72% उद्धव ठाकरे आहेत. हे मी आपल्या एबीपी माझाचं सांगते. माय महानगर घ्या किंवा अजून कुठलेही पोल घ्या. त्यामुळे जाहिरातीच्या हॅमर करण्याला आपण लोकप्रिय म्हणू शकत नाही हा एक भाग. दुसरं असं की महायुतीचं सरकार जर आलं, म्हणजे आपण रॅशनल विचार करू की जर आलं, ते तसं होणार नाहीये, पण जर आलं तर मग मुख्यमंत्री कोण? तर मला असं वाटतं की आजच संजय सिरसाट सकाळी असं म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि त्याच वेळेला प्रवीण भाऊ असं म्हणाले की शिरसाटांची भूमिका ही काही पक्षाची भूमिका असू शकत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारायला आज घडीला तरी भाजप तयार नाहीये हे फार स्पष्ट आहे. पण तरीही ते आमच्या गावाकडे म्हण आहे, कुत्ता जाने चमडी जाने आपले को क्या. त्यामुळे त्या दोघांचा प्रश्न येतो, त्याच्यात आम्ही कशाला पडावं ते दोघांनी ते ठरवून घ्यावं. आमच्याकडचं काय असेल मला वाटतं की आम्ही त्याचा जास्त विचार केला पाहिजे. आमच्याकडे मला असं वाटतं की आदरणीय पवार साहेब असतील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खरगे साहेब किंवा सन्मान्य राहुलजी असतील, इकडे उद्धव साहेब असतील, तीन लोक मिळून ठरवतील. त्यांनी ठरवलं आणि मला लाईन अप केलं की मी त्याच्यानुसार आपल्याकडे भूमिका मांडायला मोकळी असेल. सुषमाताई, आपण असं म्हणत आहात भाजपामध्ये नक्कीच कुठलाही राजकीय नेता याला मुख्यमंत्री पद मिळत असेल तर तो ते नाकारणार नाही हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण किमान दाखवण्यापुरती तरी मी रेसमध्ये नाही, मी रेसमध्ये नाही असं देवेंद्र फडणवीस, अजितदादा म्हणतात आहेत, शिंदे त्याच्या आजूबाजूलाच काहीसं म्हणतात आहेत. पण तुमच्याकडे परिस्थिती तशी नाही आहे. तुमच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा माझाच द्या अशा पद्धतीचा एक आपल्या आघाडीतल्या पक्षांना, इतर मित्र पक्षांना शिवसेना सांगण्याचा प्रयत्न करते आहे, म्हणते आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत सुद्धा गेले. त्यामुळे तुमच्याकडे जर सत्ता आली तर मुख्यमंत्री निवडायला अडचण जास्त होईल. सुषमाताई, नाही असं मला नाही वाटत. मी आपल्याला सांगितलं पाहिजे, सपोज जर राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजेश टोपे साहेब पण आहेत, तिकडे जयंतराव पाटील साहेब पण आहेत,
काय सांगावं, महिला धोरण आलं तर सुप्रियाताई पण असू शकतात, सुषमाताई पण असू शकतात. तसं काँग्रेसमध्ये बघितलं तर बाळासाहेब थोरातही आहेत, पृथ्वीराज चव्हाण साहेब पण आहेत, अजून काही नावं असू शकतात. आता शिवसेनेचा जो प्रश्न आहे, शिवसेना हा जो पक्ष आहे हा केडर बेस्ड पक्ष आहे, आणि केडरचा अर्थ असा होतो इफ लीडर ऑर्डर्ड केडर शुड ओबे इट, तो वन लाईन कमांडनुसार चालणारा पक्ष आहे. त्यामुळे तिकडे नावांची फार गर्दी असायचं काही कारण नाही आहे, हा एक भाग आहे. दुसरं असं की मुख्यमंत्री पदासाठी जर आम्ही हटून बसणारे असतो तर आपल्याला आठवत असेल की षण्मुखानंदला जी पहिली महाविकास आघाडीची बैठक झाली त्यात स्पष्टपणे उद्धव साहेबांनी पहिल्या प्रास्ताविक भाषणात सांगितलं की तुम्ही कुणालाही मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, आत्ता जाहीर करा, मी त्याला बिनशर्त पाठिंबा द्यायला तयार आहे. मुख्यमंत्री पदासाठी जर आम्ही इच्छुक असतो तर उद्धव साहेबांनी हसत हसत पक्षाचा पदाचा राजीनामा दिला नसता, पण त्याच ठिकाणी वाईस वर्षा देवेंद्रजी मात्र मी पुन्हा येईन पुन्हा येईन. आत्ता जे ते म्हणतायत की मी रेसमध्ये नाही, मला वाटतं विनोद तावडेंचा ज्या पद्धतीने गेम झालाय त्यातच ते रेसमध्ये आहेत का नाही हे चित्र सगळ्या महाराष्ट्राला कळतंय की कशा पद्धतीने जो जो मुख्यमंत्री होण्याची कांक्षा बाळगतो त्याला त्याला देवेंद्रजी आपल्या रस्त्यातनं कसं वेगळं करतात, मग ते एकनाथ खडसे असतील, पंकजा मुंडे असतील किंवा विनोद तावडे असतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.